दोस्तों, मैं सीमा सिंह आप लोग का सभी का स्वागत करती हूँ। नमस्कार। देखिए रावण चालू यहाँ पर आप लोग को दिखाती हूँ। ये देखिए ये देखिए राम सीता लक्ष्मण जी। ये देखिए बत्ती लगा रहे। रामायण चालू हो गया यहाँ पर विद्या मंदिर में। आदरणीय विद्या मंदिर शाला है। दीप प्रज्वलन होता है। सोबत संस्थेचे संचालक महाराज ग्रामपती श्रद्धेय संजय जी गुरुजी यांच्या प्रवचन मालेतील आजचा दुसरा दिवस। त्याचबरोबर इस्कॉनच्या वतीने आदरणीय मापारे साहेब आणि आदरणीय राजेंद्र साहेब ही सुद्धा या ठिकाणी गुरुपूजन करू इच्छितात। मी त्यांना विनंती करतो की आपण साडेसात बजे पब्लिक खूप आहे, आप लोग को दिखा सकती हूँ मैंने। ये देखिए ये जेंट्स है और ये लेडीज है। यहाँ पर चालू हो गया रावण, अभी बोलेंगे। ये बीच में रास्ता बनाया है। आपला सनातन वैदिक धर्म जो आहे हा आज तुम्ही बघत आहात की त्याची किती अवस्था कशी होत चाललेली आहे। त्यामध्ये अशी जी कार्य करणारी महनीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत जे मनुष्यामध्ये देवत्व निर्माण करत आहेत, दैवी गुण विकसित करत आहेत। त्याच्यातला जे त्याच्या विविध उपक्रम राबवत असतात, दरवर्षी किल्ल्याचं आयोजन करणं, त्यानिमित्ताने आपल्या किल्ल्यांची माहिती देणं, त्याचबरोबर या ठिकाणी खूप सुंदर नाट्य त्यांनी शिवाजी महाराजांवर उपक्रम आयोजित केला होता। कबड्डी स्पर्धा आहेत, नंतर वेगवेगळ्या अशा विविध गोष्टी या ठिकाणी वेळावर मी जास्त बोलू इच्छित नाही, त्यांनी मला सांगितलं तर असे राबवत असतात। आणि समाज जो जिवंत आहे तर असे जे वेगवेगळ्या क्षेत्रात जे कार्य करत असतात व्यक्ती, तर त्यामुळं हा समाज जो आहे तो जिवंत राहतो आणि पुढे पुढे जात राहतो। तर आम्ही ॲक्च्युली त्यांनी मला सांगितलं की आमच्या गुरुजींसमोर माझा फक्त, परंतु मी थोडं हे औचित्य भंग त्यांच्या हस्तेच शाल श्रीफळ देऊ इच्छितो त्यांना। आणि त्यांनी नम्रपणे याचा स्वीकार करावा अशी विनंती करतो। आणि आपल्या गुरुंकडून असा शिष्याचा सत्कार ही पण एक आनंदाची गोष्ट आहे। सगळ्यांनी टाळ वाजून स्वागत करावं। स्वागत करायचं सर। रामरायांची त्यांनी प्रार्थना करतो की त्यांनी त्यांच्याकडून असंच दैवी कार्य होत राहावं आणि आपल्या
गुरु महाराजांना त्यांनी आपल्या सेवेने असं उत्तरोत्तर प्रसन्न करावं मला वेळ दिला. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. आदरणीय गुरुजींना मी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या अमृतवाणी सुरुवात करावी. छत्रपती श्री शिवराय माझे सद्गुरु परमपूजनीय गुरुजी अरविंदनाथ हे तेजस्वी व्यासपीठ आणि आपण सर्व संत श्रोते तुम्हा सर्वांच्या चरणी या ज्ञानेश्वरी सेवकाचा साष्टांग दळायला ब्राह्मणपुरी मिरज मिरजेतील अतिशय जुन्या नावाजलेल्या अशा या विद्या वाल्मिकीच्या श्री रामायण